आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पुण्यातील 8 उमेदवारांचा समावेश असून हडपसर मतदारसंघातून योगेश टिळेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाच्या जोरावर पुणे हडपसर मतदारसंघातून पुन्हा भाजपचा विजय निश्चित आहे. पक्षानं संधी दिली आहे त्याचं सोनं करणार, मतदारांचा आशीर्वाद आणि मदतीनं मी प्रचंड बहुमतानं निवडून येईल असा विश्वास योगेश टिळेकरांनी व्यक्त केलाय. भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आरपीआयचे नेते रामदासजी आठवले, महादेवजी जानकर, विनायकजी मेटे या सर्वांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे, हा विश्वास या मतदारसंघाची जनता नक्की यशामध्ये रूपांतरित करील. ही उमेदवारी माझी नसून हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांची आहे, विकासाची आहे आणि म्हणून मला खात्री आहे की जी उमेदवारी विकासाची आहे ती नक्कीच विजय होईल. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व नेत्यांचे, माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.